शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना विविध कला शिकण्याची आणि त्यात पारंगत होण्याची संधी मिळत असते, मात्र सर्वांनाच हे शक्य नसते. मात्र भोजगल्ली शहापूर येथील रहिवासी आणि GIT कॉलेजमधून नुकतेच इंजिनिअरिंग पूर्ण केलेला आकाश नेवगी यानं शिक्षण घेत असतानाच विविध क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. स्विमिंग, डान्स, विविध कलाकारांचे हुबेहूब आवाज काढणारा मिमिक्री कलाकार, गिटारवादन, बुद्धिबळ अशा विविध क्षेत्रात तो नैपुण्य मिळवलेला आहे. त्यांच्या एकंदरीत वाटचालीबाबत आम्ही त्याच्याशी जाणून घेऊया. लहान असताना मला डान्सची आवड होती. गल्लीतल्या मुलांनी, जे माझे मोठे कार्यकर्ते होते, त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला. जवळपास मी 6वी ते 7वीत होतो असताना त्या ज्या प्लॅटफॉर्मवरती मी जे नाचलो तीच एक मला एक मोटिवेशन होती. हां बाबा, त्या प्लॅटफॉर्मवर नाचून मला सगळ्यांना वाटलं की हां, आकाश नेवगी हा डान्सर होऊ शकतो पुढे. मग लोकांनी म्हटलं की बाबा तू चांगला डान्स करतोस, करू दे. तसं बोलून मी डान्स शिकायला आवड घेतली. शिकला डान्स, त्यामध्ये जे जी कला होती, जे जे टाईप्स असतात, जे जे व्हरायटीज असतात डान्सच्या, ते मी शिकल्या. त्यासहत मी छोट्या छोट्या पोरांना डान्स कोरिओग्राफी करायचा, त्यांना पण आवडायचं, कारण मी फ्री ऑफ कॉस्ट कोरिओग्राफी करत होतो. त्यासाठी मी डान्ससाठी डान्स करत करत थोडंफार नाव डान्समध्ये केलं. असं करत करत माझी आजीचा एक आवाज होता विविध प्रकारचा. आजीचा आवाज मला काढायला खूप जमला. असं म्हणते माझी आजी, काय बरं मरे हाईले, असा मी आवाज काढत सुटलो. हां, त्यानंतर मला मिमिक्री करायची एक आवड निर्माण झाली. हा, आजीवरनं मी आजीला थँक्स म्हणतो की तुझ्यामुळे मला एवढं हे करायला मिळालं. आजीमध्ये करता करता मी विविध प्रकारचे TV बघितले. TV मध्ये हां बाबा मिमिक्री आर्टिस्ट हे ऍक्टर्स काढू शकतात, तशा प्रकारचे मी थोडेफार ऍक्टर्सचे आवाज काढू शकतो. समोरचा माणूस जर माझ्यासोबत 10-15 दिवस स्पेंड करेल, मी त्याचा आवाज कॅरी करू शकतो. तशा प्रकारचे विविध आवाज काढू शकतो. त्यानंतर एक चायनीज सिरियल लागायला लागले. सिरियलमध्ये त्याच्यामध्ये मुली म्हणायला लागले, हा ऑपरायक होता, ह्याचे आवाज काढायला लागले, लोकांना आवडायला लागले. तो बोलले की तू फिल्म ऍक्टरचे आवाज नाही काढत. हा, तो बोलला तर सर्वात प्रथम मी सुरुवात केली नाना पाटेकर. अच्छा है, बहुत अच्छा है, दे भगवान ने देखा है, ऊपर ले देख रहा है. ऊपर वाला भी सोचता होगा कि आदमी यो ना है कि इंसान, एक मच्छर साला आदमी को इजला बना देता है. असं करत मी थोडेफार ऍक्टर से दरगाचे अरे ओ भाई ए बुढिया पागल औरत, असे थोडेफार करत. फरहान अख्तर, गुड मॉर्निंग एवरीवन, नमस्ते, समजा नाम मैं जानना. संजीव कुमार, इधर लड़के को जंगल में उड़ा के ना गुना है. धर्मेंद्र, ए कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा. सरदार, ए ये हाथ नहीं हुआ तोड़ा है. शाहरुख, किरण मेरी किरण. सुनील शेट्टी, शक्तिदेव ये धरती मेरी माँ है. असे करत मी थोडेफार ऍक्टर करायला लागले. आमच्या गल्लीत एक बाई होती, तिचा पण आवाज मी मस्त करायला लागला. त्यांच्या पोरांना पण पटीना लागले की त्यांच्याच आवाज कळला. तिचा आवाज असा होता, ए सगळ्यांना सांगायला पाहिजे की आमच्या गल्लीमध्ये मोठी बिल्डिंग बांधलेत म्हणून. हा जो आवाज मी गल्लीमध्ये काढला, याच्यानंतर मला ओळखायला लागले की हा मुलगा बाबा काढू शकतो. मी काय करत होतो, ऍक्च्युली घरामध्ये माझं एक रूम आहे छोटस, त्याच्यामध्ये आवाज काढायचा, कधी कधी प्रॅक्टिस करायची. हा, ही माझी कला होती आवाज काढण्याची. त्याच्यानंतर TV मध्ये बघायला लागलं. कॉलेजमध्ये बँड होता, गिटार वाजवायला लागले सगळे, गिटार वाजवलं, वाद्य वाजवायला लागलं. मी पियानो घेतला, एक अमेझॉनमध्ये छोटासा पियानो होता माझा, शिकायला लागलं पियानो. पियानो कमीत कमी मी 6 महिने शिकला आणि वाजवायला लागलो. मला आता पियानोमध्ये कुठलं पण तुम्ही गाणं सांगितलं मी वाजू शकतो, हा चॅलेंज आहे. त्याच्यानंतर पियानो झालं, वाटलं की बाबा हां सगळे गिटार वाजवतात, मी का नाही वाजू शकत. गिटार घेतला, थोडंफार सुरुवातीला कठीण वाटलं, कॉर्ड्स पकडायला जरा जमेना झाले, हात दुखायला लागले, हातावरती वळ उठवायला लागली. हां बाबा गिटार सोडायचं थोडाफार प्रश्न निर्माण झाला, नाही खरं ते पण नाही सोडलं. शेवटपर्यंत गिटार करून मी आता सक्सेसफुली आता गिटार चांगलं वाजू शकतो. व्हिडिओज आहेत माझी यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओज आहेत थोडेफार. हे माझे वाद्य, नंतर बघूया की हां बाबा दोन्ही कंबाईंड का वाजवू शकत नाही. तो मी पियानो आणि गिटार एकसाथ कंबाईंड वाजू शकतो, अशी एक कला आहे. मी जे शिवजयंती, सतत 3 वर्षे मी शिवाजीराजे यांचा कॅरेक्टर निभावत आहे जेड गलीच्या गाड्यावरती. यासाठी मला तृतीय क्रमांक भेटला आहे. हां, हे मी करतो. लोकांनी बोललं की मोटिवेट केलं की हां बाबा तू ऍक्टर का होत नाहीस, फिल्म इंडस्ट्रीत काय करत. हां चला बाबा, लोकांचा ऐकून एकदा जाऊया म्हटलं फिल्म इंडस्ट्रीत. त्यांना मेल CDCA माझे मेल केले, त्यांना माझी इन्फॉर्मेशन मेल केली. नुकता मला गोरेगाव ईस्टमधून प्रोडक्शन हाऊसमधून कॉल आला. त्यांनी बोलले की तुझा टॅलेंट खूप चांगला आहे, तू हे मल्टी टॅलेंटेड आहे आणि तू चांगलं काम करू शकतोस. खरं कुठल्या पण मुलाला
आपण कॅमेरासमोर डायरेक्टली लॉन्च नाही करू शकत. ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय, सपोज तुला मी कॅमेरेसमोर लॉन्च केलं, सर त्या टायमाला तू काही करू शकला नाहीस, तू विसरलास बाबा, थोडंफार फिअर, स्टेज फिअर आलं, तू विसरलास तर या कॅमेराचं पुरे नुकसान होणार. त्यासाठी आपण या मुलांना पहिला ट्रेनिंग देतो, तू केवढा पण टॅलेंटेड राही ना, खरं आपण तुम्हाला ट्रेनिंग देणार. मग त्या ट्रेनिंगसाठी मला 6 लाख रुपये मागितले गेले. 6 लाख रुपये खूप मोठी रक्कम होती आणि मी तर मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग्स करतो, तेवढी आमची ऐपत नव्हती की 6 लाख रुपये देऊन मी ट्रेनिंग काम करून पुरेस. तेव्हा मला कळालं, त्या माणसाने बोलला, अरे बाळ तुझे हे काम करालास ना, हे कर, ह्याची स्वप्न कर पुरी, खरं आता तू शिकालास ना ते कम्प्लीट कर, कारण शिक्षणाला अजिबात सोडू नकोस. हे कसं आहे, दिवसात महिन्यातनं एकदा दोनदा तुला लागेल, खरं शिक्षण कायमचं होऊन जाईल. मग मी माझं माइंड चेंज केलं, आलो इथे, आलो बेळगावमध्ये, चांगलं शिक्षण घेतलं जी आय टी कॉलेजमध्ये, एम सी एमध्ये चांगलं पर्सेंटेज विथ सगळ्यामध्ये चांगले ग्रेड घेतले, पर्सेंटेज केले. त्यासहत मी जरा जरा हे ॲक्टिव्हिटी शिकत गेलो. हां, मला करायची ही आवड होती, त्यासाठी मी हे काम सोडलं नाही, मी चालूच ठेवलं. आता एक स्पेशल टॅलेंट आहे, पोलीस आणि वॉचमॅन हे लोक मला बघून पाठी बघतात. ह्याचं कारण म्हणजे, एक मिनिट सांगतो, या प्रकारची मी सिटी वाजू शकतो. आता सपोज कुठला वॉचमॅन आहे, लोकांना तो घालवत आहे गेटमधनं, मी बघणार हा, बघितलं म्हणणार हा अनेक बाबा वॉचमॅन कुठनं आला म्हणून. अशी एक कला आहे. आणि तुम्ही जसं विचारलं मला इंजिनिअरिंग झाल्यावरती, इंजिनिअरिंग जेवढं पण राहीना, 8 तासचं काम राहीना, 9 तासचं काम राहीना, 1 तास तरी माझ्या मी कलांना देणार, हा माझा फी आहे, ध्येय. माझ्या आई वडिलांचं नाव खूप मोठं करायचं आहे, त्यांनी खूप कष्ट केलेत मला एवढं सगळं करण्यासाठी आणि मला त्यांनी खूप सपोर्ट केलेत, मी थँक्स म्हणतो त्यांना. आणि तुम्हाला पण, तुम्ही मला हे अपॉर्च्युनिटी दिला इथे येऊन बोलायचं, माझं टॅलेंट एक्सप्रेस करायचं. त्या आकाशला योग्य व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. बेळगावात अनेक संघ संस्थांच्या वतीने विविध मोठमोठे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं, यासाठी बाहेरून विविध कलाकारांना आमंत्रित करण्यात येतं. मात्र या संघ संस्थांनी आमच्याच बेळगावच्या एका कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला व्यासपीठ मिळवून देऊन त्याला प्रोत्साहन वाढवून देणं गरजेचे आहे. कॅमेरामॅन अमृत बिरजे यांच्यासह प्रतिनिधी गिरीश कल्लेत, तरुण भारत सोशल मीडिया टीम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.